हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण दिशा म्हणजे डायरेक्शन टेस्ट याच्यावरचे प्रश्न पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे, रमेश उत्तरेकडे 4 किलोमीटर अंतर चालत गेला व नंतर उजवीकडे वळून पुन्हा 3 किमी चालत गेला, तर मूळच्या ठिकाणाहून तो किती अंतरावर राहील. पहा, आपल्याला पहिले दिशा माहिती असणं महत्त्वाचं आहे की पूर्व कोणीकडे राहते, पश्चिम कोणीकडे राहते, दक्षिण आणि उत्तर. जेव्हा आपण पुस्तकात प्रश्न सॉल्व करतो तर तेव्हा जी आपली उजवी साईड राहते ती पूर्व दिशा राहते, डावी साईड राहते ही डावी साईड राहते ती पश्चिम दिशा राहते, खालची दिशा दक्षिण राहते, वरची दिशा आपल्याला उत्तर राहते. इथे आपल्याला बघा, त्याने आपण एखादं अंतर घेऊ, इथे तो सुरुवातीचं ठिकाण हे घेऊ, तर रमेश ह्या पॉईंटपासून कोणत्या दिशेला चालत गेला, उत्तरेकडे. उत्तरेकडे म्हणजे कोणीकडे, उत्तरेकडे म्हणजे वरच्या दिशेने. तो वरच्या दिशेला चालत गेला, त्याच्यानंतर काय, तो किती चालला, 4 किलोमीटर, म्हणजे वरच्या दिशेला तो हा त्याचं मूळ ठिकाण आहे, ठीक आहे. वरच्या दिशेला तो 4 किलोमीटर चालत गेला, त्याच्यानंतर तो उजवीकडे वळाला, नंतर उजवीकडे, उजवीकडे म्हणजे बघ पहा, हा असा चालत गेला तो आणि उजवीकडे असा वळाला इकडच्या साईडला, ठीक आहे. उजवीकडे वळाला, उजवीकडे त्याने किती किलोमीटर चालला, 3 किलोमीटर. इथे मी 3 किलोमीटर लिहिण्यापेक्षा 3 असं लिहिलं तरी चालते, फक्त 3 लिहिलं तरी आपलं काही हरकत नाही, ठीक आहे. किमी लिहायचं तर किमी आपण लिहू शकतो, 4 किमी चालत गेला. तर मूळच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे पहा, तो इथून चालत गेला, नंतर 4 किलोमीटर, नंतर इकडे 3 किलोमीटर चालला, म्हणजे 4 आणि 3 7 होतात का, नाही. तो पहा, हा डिस्टन्स काढायचा आपल्याला, इथलचा डिस्टन्स, ठीक आहे. ह्या इथून तर इथलचा डिस्टन्स काढायचा, इथलचा डिस्टन्स काढताना तो पहा, इथे उजवीकडे वळाला म्हणजे इथं काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे, ठीक आहे. इथे कोणता त्रिकोण तयार झालेला, उजवीकडे किंवा डावीकडे जेव्हा पण म्हणतो तेव्हा काटकोन त्रिकोण राहतो, बाकीच्या दिशा राहतात अजून उपदिशा, त्याचं आपल्याला आता ह्या भागामध्ये पाहणार नाही, ते पुढच्या भागात पाहू पुन्हा. तर इथे तो उजवी किंवा डावीकडे जर वळाला म्हणला तर 90 काटकोन त्रिकोण तयार होतो. तर पहा, आता तुम्हाला काटकोन त्रिकोणाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, ठीक आहे. हा झाला समजा हे काटकोन, ही कर्ण आहे, कर्ण आहे आणि ह्या दोन बाजू, मग आपण याला नाव देऊ ए बी आणि सी. आता इथून पहा, हे 3 आहे, हे 4 आहे, हा कर्ण आहे, ओके. कर्णवर्ग बरोबर काय राहते, तुम्हाला ज्याला नावं नाही जरी दिले, हा कर्ण आहे. कर्णवर्ग म्हणजे बाकी दोन्ही संख्याचा बाजूच्या वर्गाची बेरीज राहते. कर्णवर्ग म्हणजे हा कर्ण झाला 90 अंशाच्या समोरचा, ठीक आहे, कर्णवर्ग. आणि ह्या दोन साईड जे आहेत त्यांच्या वर्गाची बेरीज करायची, म्हणजे 4 चा वर्ग आणि 3 चा वर्ग, ठीक आहे. 4 चा वर्ग 16 येते, 3 चा वर्ग 9 येते, किती झालं, 25. म्हणजे आपल्याला कर्णवर्ग आला इथं, कर्णवर्ग, हा कर्णवर्ग आहे, ठीक आहे. कर्णवर्ग आपल्याला 25 आला. आता आपल्याला फक्त कर्ण पाहिजे, कर्णवर्ग पाहिजे का नाही, आपल्याला याचा वर्ग नाही पाहिजे, याचा वर्ग नाही पाहिजे, ह्या दोघांचे वर्ग घेतले, आपल्याला वर्ग नाही पाहिजे, आपल्याला कर्ण पाहिजे. तर वर्गमूळ घेऊन केलं, वर्गमूळ घेऊन आता आपल्याला लिहायची परीक्षेमध्ये गरज नाही, आपल्याला फक्त लवकरात लवकर उत्तर काढायचे राहतात. पण इथं आपण पहिले सिस्टमॅटिकली समजून घेतलं तरच तुम्हाला उत्तर काढता येते. तर हे अशा प्रकारे याचं हा ए मूळच्या ठिकाणापासून म्हणजे किती अंतरावर राहील, 5 किलोमीटर अंतरावर राहील, असं आपलं उत्तर आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू. तर आता आपण दुसरा प्रश्न पाहू. गणेश दक्षिणीकडे 8 किमी अंतर चालत गेला व नंतर उजवीकडे वळून पुन्हा 6 किलोमीटर चालत गेला, तर मूळच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर राहील. पहा, समजा हा गणेश ह्या ठिकाणी, ठीक आहे, ह्या ठिकाणाहून तो दक्षिणीकडे गेला, दक्षिण म्हणजे ही खालची दिशा, खालच्या दिशेला तो गेला. त्याच्यानंतर तो काय केला, त्याने उजवीकडे वळाला, उजवीकडे म्हणजे ह्या साईडला वळाला, उजवीकडे ह्या साईडला वळाला आणि 6 किलोमीटर चालत गेला, ठीक आहे. हे 8 किलोमीटर होते आणि हे 6 किलोमीटर. तर मूळच्या ठिकाणाहून तो किती अंतरावर आहे, म्हणजे तो ह्या ठिकाणी पोहोचला, ठीक आहे, 6 किलोमीटर इथे आहे. तर इथून 14 किलोमीटर घ्यायचं का नाही, हा काटकोन त्रिकोण तयार होतो. मग आपल्याला काय करायचं, इथलचं इथलचं अंतर काढताना आपल्याला कर्णवर्ग बरोबर म्हणजे हे अंतर काढायचं आपल्याला. हा कर्ण आहे बघा, 90 च्या समोरची जी बाजू राहते त्याला 90 म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या समोरची बाजू म्हणजे ही बाजू, ठीक आहे. आपल्याला कर्णवर्ग काढायचा, कर्णवर्ग बरोबर कर्ण
वर्ग बरोबर ह्याचा वर्ग आणि याचा वर्ग आपल्याला लिहायची गरज नाही, नावं लिहायची लिहायची काही अजिबात गरज नाही. तर 8 चा वर्ग प्लस 6 चा वर्ग 8 चा वर्ग 64 होते, 6 चा वर्ग 36 होते. ह्या दोघांची जर आपण बेरीज केली तर येते 100. हे कर्णवर्ग आहे, आपल्याला कर्णवर्ग नाही पाहिजे, आपल्याला वर्गमूळ घ्यायचे. वर्गमूळ वर्ग नाही पाहिजे, त्यामुळे वर्गमूळ घेऊ. 100 कशाचा वर्ग आहे? 100 10 चा वर्ग आहे. खूप अतिशय सोप्पा असा असा प्रश्न होता, तो झालेला आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. तर हा आपला पुढचा प्रश्न आहे, ठीक आहे. गणेश 7 किलोमीटर अंतर, ओके, पूर्वेकडे 7 किलोमीटर अंतर चालत गेला, म्हणजे पूर्व म्हणजे ह्या साईडला दिशेला गेला तो, ओके. गणेश पूर्वेकडे म्हणजे ह्या ठिकाणाहून पूर्वेकडे तो चालत गेला. किती किलोमीटर? 7 किलोमीटर चालत गेला. त्याच्यानंतर तो उजवीकडे वळाला. उजवीकडे वळाला म्हणजे कोणी कळतो? बघा, पूर्व असा चालत गेला तो, उजवीकडे म्हणजे ह्या साईडला चालत गेला. चालत गेला मग किती चालत गेला तो? 4 किलोमीटर चालत गेला. व नंतर अजून तो काय केला? बघा, इकडून असा खाली इकडे जाताना तो मग अजून काय केला त्याने? उजवीकडे, बघा, असं असं चालत जाताना उजवीकडे म्हणजे हा इकडच्या साईडला अजून किती किलोमीटर चालत गेला? पुन्हा तो 7 किलोमीटर चालला, ठीक आहे. 7 किलोमीटर म्हणजे हे पण अंतर 7च आहे हा, आणि हे पण अंतर किती झालं? 7, ठीक आहे. हे 7 किलोमीटर चाललं, हे 4 किलोमीटर चालला होता. आता पूर्वीच्या ठिकाणी पासून बघा, पूर्वीचं ठिकाण इथे आहे त्याचं, ठीक आहे. इथे हे पूर्वीचं ठिकाण, ओके. आणि हे पण 7 असून हे जर 7च आहे, हे 7च किलोमीटर, हे पण किती आहे? 7च किलोमीटर. आणि हे 4 किलोमीटर यांचा याच्यातला फरक किती आहे? 4 किलोमीटर. म्हणजे याच्यातला फरक किती आहे? 4 किलोमीटर. म्हणजे पूर्वीच्या ठिकाणापासून तो फक्त 4 किलोमीटर अंतरावरच आहे. आपल्याला इथे काही कोणता फॉर्म्युला वगैरे नाही लावायचा, थोडस आपल्याला विचार करून हे करायचंय. मग पूर्वीच्या ठिकाणापासून इथून एवढं अंतर किती झालं आपलं? हे 4 किलोमीटर. तर मग उत्तर जर ऑप्शन मध्ये 4 किलोमीटर असेल तर आपल्याला तिथं टिक मार्क करायचंय, ठीक आहे. तर हे 4 किलोमीटर आपल्याला पूर्वीच्या ठिकाणापासून त्याचं 4 किलोमीटर अंतरावर आपल्याला असेल. चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर हा आपला पुढचा प्रश्न पहा. सीता पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेली. तर पूर्व म्हणजे तिकडच्या साईडला, ठीक आहे, ओके. त्या साईडला म्हणजे पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेली, ठीक आहे, 4 किलोमीटर. त्याच्यानंतर ती काय केली? तिनं डावीकडे वळाली. डावीकडे बघा, इकडे चालत गेली, त्याच्यामध्ये डावीकडे म्हणजे इकडच्या साईडला, वरच्या साईडला गेली. किती किलोमीटर? 3 किलोमीटर. त्याच्यानंतर पुन्हा डावीकडे, मग बघा, मी असं जाताना जर डावीकडे म्हणलं तर ह्या साईडला होणार डावीकडे. किती किलोमीटर? 8 किलोमीटर चालत गेली, ठीक आहे, हे 8 किलोमीटर. तर सुरुवातीच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर असेल? पहा, इथे जर तुम्ही पाहिलं, हे सुरुवातीचं हे ठिकाण आहे आणि ती इथे आहे आता शेवटच्या ठिकाणी आहे. तर तुम्ही हे जर पाहिलं, हे 4 आहे, तर इथलचे जर तुम्ही परपेंडिक्युलर म्हणजे आपण लंब टाकला, याला लंब टाकला, तर आपला हे पण हे इकडचं 4 किलोमीटर आहे. मग उरलं किती इथलचं? इथलचं 4 किलोमीटर उरलं. हे 4 किलोमीटर इकडे गेलं, कारण हे 4 किलोमीटर, तर हे पण 4 किलोमीटर असणार. तर इकडचं 4 किलोमीटर असणार. आणि हे इथलचा फरक कितीचा आहे? हे किती? हे 3चा आहे, ओके. डावीकडे वळाली, म्हणजे इथलचं पण अंतर किती असणार? 3 किलोमीटरचा. आपल्याला पहा, इथून आपल्याला हे अंतर काढायचं आहे. आता आपल्याला हा काटकोन, कारण हा लंब टाकलेला आहे, आपण लंब टाकल्यामुळं काटकोन त्रिकोणामध्ये याचा रूपांतर झालेला आहे, ठीक आहे. तर हे 4 आहे एक दिशा 3 आहे, तर इकडचं आपल्याला हे अंतर काढायचं. हे कर्णवर्ग, हे कर्ण आहे, कर्णाची आपल्याला लांबी काढायची. कर्णाची लांबी काढताना आपल्याला कर्णवर्ग बरोबर आपल्याला काय करायचं? 4चा वर्ग 3चा वर्ग. 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9 25. कर्णवर्ग किती आला आपला? 25. मग आपण जर वर्गमूळ घेतलं, फक्त कर्ण किती येणार आपलं? कर्ण येणार 5. म्हणजे सुरुवातीच्या ठिकाणापासून फक्त ती 5 किलोमीटर अंतरावर आहे. जरी आपल्याला वाटतं इथं 4 3 7 7 8 15 15 नाही, याचं उत्तर किती आहे? 5 असं उत्तर आपल्या आलेलं आहे, ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.